पाकिस्तान ने उघडली दहशतवादाची फॅक्टरी। पीओके मध्ये 28 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प। 250 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत। पाकिस्तान अक्षरशः टेरर स्कूल सुरू केलंय। पाकव्याप्त काश्मीर मधील चिरकूट, किरणी बंदार आणि नेजापीर भागात पाकिस्तानी सैन्यानं 28 ट्रेनिंग कॅम्प उघडले। जवळपास 250 अधिक दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत। मुझफ्फराबाद कोटली भागात हे ट्रेनिंग कॅम्प सुरू आहेत। चिरकूट मध्ये या सगळ्या टेरर स्कूलचं मुख्यालय आहे। लष्कर, हिजबुल, जैशचे दहशतवादी इथं ट्रेनिंग घेत आहेत। पाकिस्तानी सेना आणि आयएसआयच्या माध्यमातून दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जाते। या ट्रेनिंग कॅम्प मध्ये आधी दहशतवाद्यांचं ब्रेनवॉश केलं जातं, त्यानंतर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं प्रशिक्षण दिलं जातं। जम्मूतील पूंछ, आरेसपुरा, राजौरी सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव आहे। ऑगस्ट 2019 पासून जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत सुमारे 300 ड्रोन सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर दिसले। पाकिस्ताननं आखलेल्या घुसखोरीच्या कटाची सगळी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना आहे, त्यामुळे पीओके मधल्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा ऍक्शन प्लॅन भारतीय सैन्यानं आखलाय। पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी CISF आणि NSG स्नायपर सीमेवर तैनात करण्यात आलेत। त्याशिवाय वायुसेनेची देखील मदत घेतली जाते। गेल्या 7 महिन्यात 100 आसपास दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं यमसदनी धाडलंय। पण पाकिस्तान अजूनही सुधरायला तयार नाही। काश्मीरमधील वातावरण निवळत असताना आणि राजकीय वाटाघाटी सुरू असताना पुन्हा एकदा घातपाती कारवाया घडवण्याचा पाकिस्तानचा नापाक इरादा आहे। पाकिस्तान की तरफ से पिछले कुछ दिनों से घुसपैठ की कोशिशें तेज हो गई हैं। पाकिस्तान ने पिछले कुछ दिनों में राजौरी, नौशहरा, सुंदरबनी सेक्टर में लगातार जो है घुसपैठ की कोशिशें की हैं और उसमें जो है मिलिटेंट्स को भेजने के प्रयास में पाकिस्तान की तरफ से तीन घुसपैठिए मारे गए हैं और हर एक पाकिस्तानी साजिश को नाकाम करने में लगे रहते हैं। कैमरामैन मानिक के साथ राजू केरनी, जी मीडिया, LOC पुंछ। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बीडच्या वडवणी तालुक्यातील पुनंदगाव धानोरा इथं लग्नाच्या वरातीसाठी DJ तालावर तरुणांनी ठेका धरला। यावेळी लग्न समारंभाला वरातीला परवानगी नसतानाही तरुण विना मास्क नाचत होते। शिवाय सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा बोजवारा उडाला। एकंदरीत ग्रामीण भागात कोरोना नियम पायदळी तुडवत अनेक जण गर्दी करताना दिसतात। छत्रपतींचा विचार म्हणजे